जय जिजाऊ मित्र हो, हा आहे लोहगड किल्ला। लोहगड वाडीच्या मधून या प्रकारच्या पायऱ्यांच्या वाटेने आपण लोहगडा किल्ल्याच्या दिशेने वर जात आहोत। प्रचंड असा हा भक्कम असलेला हा लोहगड किल्ला, नावाप्रमाणेच लोह आणि लोहगड म्हटल्यानंतर त्याची मजबूती आपल्या लक्षात येईल। काळ्या पशाणात असलेल्या या कातरकळा आणि ह्या तयार करण्यात आलेल्या पायऱ्या सतत आपल्याला वरच्या दिशेने घेत या गडाच्या उंचीकडे घेत जातात। प्रचंड अशा तटबंदी, बुरुज आणि अभेद्य असा हा किल्ला। चढत गेल्यानंतर सुरुवातीला पहिलाच दरवाजा आपल्याला लागतो, हा दरवाजा आहे गणेश दरवाजा। या दरवाजावर प्रचंड असं नक्षीकाम आहे आणि दोन्हीही बाजूनं गणेशाची मूर्त्या या ठिकाणी आपल्याला कोरलेल्या दिसतात। या दरवाजातून आपण सरळ आत गेल्यानं समोर आपल्याला या तोफा दिसतात। या तोफेच्या बाजूलाच एक शिलालेख आहे, हा देवनागरी लिपीमधील असलेला शिलालेख। सिंधुजन अकॅडमीच्या दौऱ्याच्या वेळेस अनिल दुधाणे सरांनी या शिलालेखाचं वाचन करून त्याचा छापा काढला होता। अतिशय सुंदर असा हा शिलालेख सध्या चांगल्या स्थितीमध्ये या ठिकाणी आहे। याच्याच बाजूला आपण या शिलालेखाच्याच बाजूला एक बुरुज आहे, बघा आतमध्ये या बुरुजाला पूर्ण छत आहे आणि या ठिकाणून त्या काळामध्ये टिहाळणी केली जात असावी। या चऱ्यामधून आपल्याला हा परिसर पूर्ण या ठिकाणी दिसतो आणि इथनं तोफेचे मारे किंवा गोळ्यांचे मारे या ठिकाणून केले जात असावे। बघा या ठिकाणून सुद्धा या संपूर्ण भागाचं आपल्याला जो परिसर इथून दिसतोय आणि या परिसरावर संपूर्ण नियंत्रण या ठिकाणून ठेवता येते। पुढे आपण चालत गेलो तर आणखी एक दरवाजा लागतो। या दरवाजाच्या समोर ज्या दोन्हीही भिंती आहेत अतिशय उंच अशा या भिंती आहेत तटबंदीसारख्या। इथून वर जे दृश्य आपल्याला दिसते ह्या ज्या तटबंदी आहेत या ठिकाणी त्या काळी सैन्य राहत असे आणि इथून सर्व गडावर खाली आलेल्या शत्रूचं नियंत्रण ठेवले जात असे। वर अजून बराच हा गड बाकी आहे, अतिशय उंच असा हा गड आहे आणि पुढ्यावर पुढ्या ज्या पद्धतीनं लावल्या जातात त्या अशा तटबंद्या या ठिकाणी आहेत। इथून सर्व नियंत्रण एखादी वाडी आपल्याला दिसते ठेवता येते आणि समोर आपण आलो। आणखी समोर आल्यानंतर हा जो दरवाजा दिसतोय ना, हा आहे नारायण दरवाजा। पर्यटकांची गर्दी रेलचेल बरीच असते पुणेजवळ असल्याने। बघा इथून या दरवाज्यातून समोरवर आलं की आपल्याला हनुमान दरवाजा आपल्या नजरेस येतो। या ठिकाणी सुद्धा जसे गणेश दरवाजा आहे तर दोन्ही बाजूने गणेशाची मूर्ती आहे, या ठिकाणी हनुमानाची मूर्ती आहे। हनुमान ही जी आहे ती संरक्षक देवता मानली जाते। बघा हा मागचा दरवाजा। इथून आपण थोडं वर आलो की आपण किल्ल्यावर बहुधा म्हणजे पोहोचल्यातच जमा असतो आणि समोर आपल्याला एक घोड्याची पागा आहे, या बाजूला लक्ष्मी कोठीची जागा आणि दर्ग्याकडे जाण्याचा एक रस्ता आहे। ही या ठिकाणी जी आहे एक मस्जिद आपल्याला दिसत आहे, त्याच्या बाजूला घोड्याचा पागा आहे आणि ही प्रचंड अशी तटबंदी असलेली भव्य अशी इमारत या ठिकाणी आहे। आणि इथून खाली आपण बघायला गेलो तर इथून पूर्ण गडाचा जो बाजूचा नजारा आहे म्हणजे विसापूरचा किल्ला तो समोर आपल्याला दिसतो। ही वाडी या ठिकाणी करत असताना थोडा आपण काळजी घेणं आवश्यक आहे। ही घोड्याची बागा असलेली जागा बाजूला आणि हा एक ध्वज या ठिकाणी लावलेला आहे आपण पर्यटकांची रेलचेल। आता या किल्ल्याच्या कडेकडेनं आम्ही समोर जात असताना अनेक भग्न अवशेष इमारतीचे या किल्ल्यावर आहे। अतिशय मजबूत असा किल्ला आहे आणि या किल्ल्यावर त्या काळात महाराजांनी खजाना लपवला असल्याचं बोललं जात होतं। तोच हा किल्ला इथून बघा विसापूरचा किल्ला समोर दिसतोय आणि ह्या गुफा आहेत त्या काळातल्या। या किल्ल्याचं जे अस्तित्व आहे हे म्हणजे इसवी सन पूर्व सांगितलं जातं ह्या ज्या
गुफा ज्या आहेत म्हणजे सातवाहन काळातला सुद्धा, म्हणजे त्या काळामध्ये हे असलं पाहिजे. बाजूला भाची लेणी आहे, लेणी समूह आहे बघा आतमध्ये. काळाकुट्ट असा अंधार या गुफेमध्ये आपल्याला दिसतो. बाहेर थोडं बांधकाम म्हणजे पुढच्या काळामध्ये अशी बांधकामं त्या गुफेला झाली असावीत. आतमध्ये बघा पागेची म्हणजे घोड्याच्या पागेसारखी जागा पण थोडीशी दिसते आतमध्ये. प्रचंड असा अंधार आहे, आत जायला थोडी भीती वाटते. इथून या तटबंदीच्या बाजूबाजूनं आता ही तटबंदी पडलेली आहे. इथं आपल्याला सावधानता बाळगणं अत्यंत आवश्यक आहे, कारण हे सरळ खाली जी आहे पूर्ण कडा आहे. बघा प्रचंड तटबंदी होती, परंतु ऊन वारा पाऊस यामुळे ती कोसळली असावी. इथून समोर चालत गेलं की एक पुन्हा आपल्याला एक गुफा दिसते. बघूया आपण आतमध्ये. आत गेल्यानंतर ही प्रचंड अशी विस्तीर्ण आतमध्ये खोली आहे. लेणी समूहासारखाच हा एक भाग आहे. म्हणजे यावरूनच या किल्ल्याचं प्राचीनत्व कळतं. ह्या शैलीमध्ये हे जे कोरीव काम त्या काळात आहे, तर हे सातवाहन म्हणजे इसवीसन पूर्व काळातले जे किल्ले आहेत त्यांचं असावं. ही पहारेदारी किल्ले म्हणजे भाचे लेणे बाजूला आहे, म्हणजे पहारेकरी करणारे किल्ले असावे त्या काळामध्ये. ही झोपण्यासाठीची व्यवस्था, ही त्या ठिकाणी केलेले जे होल्स आहेत हे लाकडी रचना वगैरे करण्यासाठी आहेत. आणि या गुफेमध्येच सोनं लपवल्या गेल्याची अशी आख्यायिका आहे. बघा हा एक दर्गा आहे गडाच्या गेल्यानंतर. हा एक दर्गा लागतो बघा. अतिशय सुंदर हा जो विसापूरचा किल्ला इथून दिसतोय, रंगीबिरंगी अशी फुलांचा हा गुच्छ आहे. या किल्ल्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास 1489 मध्ये बहामणीनंतर निजामशहा आणि त्यानंतर 1637 मध्ये हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात गेला. 1657-58 शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी लोहगड जिंकून घेतला होता. विजयराजे जयसिंगाच्या स्वारीच्या वेळी किल्ल्यातल्या शिबंदीनं मुघल सरदार दात खान व कुतुबुद्दीन याच्याशी चांगलीच लढाई या ठिकाणी झाली. आणि 1665 मध्ये जयसिंगाशी झालेल्या तहात लोहगड विसापूर दोन्ही किल्ले मुघलांकडे गेले. आता बघा या ठिकाणी आपण आलो. हा जो या किल्ल्याचा जी ओळख आहे, ही प्रचंड जी ओळख आहे, ही या विंचू कड्यावरून आपल्याला दिसते. बघा या विंचू कड्यावर एक छोटासा तलाव पण आहे, लांब असा हा विंचू कडा आहे. त्या काळात टिहाणी करत शत्रूंवरती नजर ठेवली या गोष्टी या विंचू कड्यावर केल्या जायच्या. 1670 साली मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला. 1682 मध्ये हा किल्ला पुन्हा मुघलांच्या ताब्यात गेला. तो नंतर पुन्हा मराठ्यांनी जिंकून घेतला. अशी हे वारंवार आता बघा या विंचूकड्याच्या बाजूला आता एक अशी रिलिंग केलेली आहे, खाली कोणी जाऊ नये. 1694 मध्ये मुघलांनी, नंतर पुन्हा 1705 मध्ये मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा जिंकला. किल्ल्यावर पाण्याची टाकी, पाण्याची टाकी आहेत या किल्ल्यावरती. म्हणजे पाणी जर असेल तर किल्ला बांधता येऊ शकतो. रामचंद्र पंत अमात्याची जी आज्ञापत्र आहेत किल्ल्यामध्ये आहे. म्हणजे पाणी असेल तर किल्ला मजबूत, पाणी नाही तर जीवन नाही ना. कारण किल्ल्याच्या बाबतीत तेच बोललं जातं. आणि पाण्याच्या बाबतीत विपुलता असलेला हा किल्ला आहे. बघा ही पाण्याची टाकी त्या काळामध्ये पाण्यासाठी बंदिस्त असलेली टाकी असायची. जे काय समजा छान आहे. बघा समोर गेल्यानंतर निजामाने हा किल्ला जिंकल्याचं सांगितलं जातं. बरोबर 1661 मध्ये पुण्यावर स्वारी केली तेव्हा पेशव्यांनी मोठी संपत्ती लोहगडावर आणून ठेवली होती. त्यानंतर हा गड नाना फडणवीसांच्या ताब्यात होता. 4 एप्रिल 1818 रोजी इंग्रजातर्फे कर्नल प्रॉथरने विसापूरच्या किल्ला जिंकल्यानंतर लोहगडावर चढाई न होता इंग्रजांच्या ताब्यात तो देण्यात आलेला आहे. बघा विस्तीर्ण असं पठार आणि हा एक तलाव आहे या ठिकाणचा. बांधीव असलेला हा तलाव 1789 मध्ये नाना फडणवीसांनी बांधला. आणि 1818 साली जेव्हा हा गड इंग्रजांनी जिंकून घेतला तेव्हा नानांनी या तलावात मोठा
खजिनाला बोला असल्याचा अंदाज संशय त्यांना होता आणि म्हणून इंग्रजांनी या तलावाचं पूर्ण पाणी उपसलं होतं. परंतु इंग्रजांना हाती काही लागलं नाही. बघा, पाण्याची विस्तीर्ण असलेला हा तलाव आहे, हे मोटेसाठीची व्यवस्था आहे. बघा, अतिशय स्वच्छ असं पिण्याचं पाणी गडावर आजही या तलावाच्या बाजूला उपलब्ध आहे. आणि याच्या बाजूला जर बघितलं तर अनेक छोटी छोटी तलाव ही आपल्याला या ठिकाणी दिसतात. टाकी ही आहेत या दगडामध्ये कोरलेली आणि आजही यामध्ये पाणी आहे. या पाण्यात त्या काळामध्ये कसं असायचं की गडावर ही जी टाकी आहे टाकी खोदली जायची आणि यामधून जे दगड काढले जायचे हे दगड गडावरील ज्या इमारती आहेत त्या इमारतीच्या बांधकामासाठी वापरले जात असत. हा पाण्याच्या टाक्यांचा खूप मोठा समूह लोहगडावर आपल्याला बाजूला दिसतो. अजूनही या पाण्यामध्ये सॉरी या टाक्यामध्ये पाणी आहे. बांधीव तलाव बरेच या ठिकाणी आहे. इमारतीचेही बरेच अवशेष या ठिकाणी आपल्याला दिसतात. अशा या लोहगडाला इतिहास काळात बरंच असं महत्त्व होतं. सुरतीवरून आणलेली संपत्ती काही काळ महाराजांनी याच गडावर ठेवली होती आणि नाना फडणवीस या गडावर त्याचा फार लोभ होता कारण पुण्याजवळून जवळच असलेला हा किल्ला आहे. थोडं वर आल्यानंतर एक शिवमंदिर आहे आणि या शिव मंदिराच्या पाठीमागं पुन्हा एक टाकं या ठिकाणी आहे. पाण्याची मुबलक व्यवस्था लोहगडावर दिसते. मोठी वस्ती त्या काळात लोहगडावर असावी. मोठं सैन्य या ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था लोहगडावर आहे. आजही पाणी म्हणजे उन्हाळ्यातही लोहगडावर पाणी 100% आपल्याला भेटल्याशिवाय राहत नाही. बघा, संपूर्ण काळ्या दगडाची रचना. पुन्हा आपण समोर ही घोड्याची बागा असलेली जागा आहे. त्या ठिकाणी एक इमारत आहे. एक चावडीसारखा भाग या ठिकाणी ठेवलेला आहे. अगोदर हे लाकडी बांधकाम असं कोसळलं. त्या काळातील या लोहगडावरील तोफा ही एक मस्जिद असलेली ही एक काळ्या अगदी काळाशार दगड आहे. हा काळा भाषण ज्याला म्हणतो दर्गा गडाला चक्कर मारून परत त्या ठिकाणी येतो. हे जे दगड आहे तो पडलेला होतो. पुण्याचा जो घाणा असतो त्या घाण्यासाठी वापरला जातो. शिवकालीन सभागृह सॉरी याला म्हणतात. या ठिकाणी चावडी चालता भाग असा. या ठिकाणी एक बघा, आतमध्ये गेल्यानंतर स्वच्छतागृह आहे. त्या काळातही स्वच्छतागृह वापरली जायची. एक चांगला संदेश लोकांनी घेतला पाहिजे. स्वच्छतागृह आहे किल्ल्यावरचं. बऱ्यापैकी जाता येते. समोर गेल्यानंतर पुन्हा वळता येते समोर. आणि इथनं एक चरी आहे. इथून काही मारा वगैरे करायचा असेल तोही आपण करू शकतो सुरक्षित आपण. प्रचंड तटबंदी पुन्हा उतरलीकडे लागल्यानंतर हे दरवाजे आपल्याला पुन्हा पुन्हा पुनवतात. लोहगडावर खरंच प्रचंड असलेला नावासारखाच लोह असलेला दगड म्हणजे जो काळा दगड आहे अगदी म्हणजे लोखंडच वाटते. प्रचंड तटबंदी आणि विस्तीर्ण असा हा प्रांत की या किल्ल्याच्या आजूबाजूला लेण्याही आहेत. बाजी लेणी आहे. लेण्या आजूबाजूला आहेत. बघा, अतिशय सुंदर असं म्हणजे या ठिकाणी त्या काळातलं हे सैन्य राहत असावं या चऱ्यामधनं. प्रत्येक चरीतून भाग वेगळा दिसतो आणि शत्रूवरती नियंत्रण ठेवण्याचं काम करता येतं. लोहगड विसापूर हे नावावरून जरी जोड किल्ले वाटत असले तरी या दोन्ही किल्ल्यामध्ये 3-4 मैलाचं अंतर असून
दोन्ही किल्ल्याच्या वाटा स्वतंत्र आहेत. दोन किल्ल्यामध्ये 1000 फूट खोल अशी दरी आहे आणि अर्ध्याधिक मैल उंचीची आणि रुंदीची जी खिंड आहे तिथून त्या तिचं नाव जे ठेवलं आहे ते गायमुख खिंड असं तिला म्हटलं जातं. लोणावळ्याच्या जवळच्या मळवली स्टेशनपासून 2 किलोमीटर अंतरावर असलेलं भाचे लेणी जे आहेत या गावातून या लोहगडाकडे आपल्याला जाता येतं. अतिशय सुंदर असा किल्ला पुणे परिसरामध्ये आहे आणि त्याच्याच बाजूला आपल्याला तिकोना किल्ल्यावरही त्या ठिकाणी जाता येते. अतिशय पर्यटन म्हणजे संपन्न असलेला हा प्रदेश आहे, याला अवश्य भेट द्यावी. असा हा सुंदर असलेला लोहगड किल्ला आपण या ठिकाणी बघितला. धन्यवाद. जय जिजाऊ.